कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान लोकलचे 5 डबे पुन्हा रुळावर आणण्यात यश आलं आहे. तसंच लोकल घसरल्याने तुटलेल्या रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली असून तब्बल 11 तासांच्या खोळंब्यानंतर कल्याणहून कर्जतकडे लोकल रवाना झाली आहे. नोटाबंदीनंतर जुने चलन मोठ्या स्वरूपात बदलून देण्यात आलं असून 500 नव्या नोटाही मागणीनुसार बाजारात उपलब्ध आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले आहेत. नोटाबंदीमुळे सरकारी तिजोरीला झालेला फायदा होऊन टॅक्स वसुलीत मोठी वाढ झाली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. जयललिता यांच्या मृत्यूबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने शंका व्यक्त केली आहे. आम्ही जयललितांचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्याचा आदेश का देऊ नये असा सवाल करत मद्रास उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तुमच्याकडे असलेले सर्व संवेदनशील आणि गोपनीय कागदपत्र परत करा आणि त्याची कोणतीही प्रत आपल्याकडे ठेवू नका अशा स्पष्ट शब्दात टाटा सन्सने सायरस मिस्त्रींना सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांनी संवेदनशील आणि गोपनीय कागदपत्र उघड केल्याच्या आरोपाखाली नोटीस पाठवली होती. फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरच्या प्रेमकहाणीत शक्ती कपूर विलन ठरत आहेत. फरहानसोबत लिव्हिनमध्ये राहत असलेल्या श्रद्धा कपूरला तिचे वडील शक्ती कपूर फरफटत घरी घेऊन गेले अशी चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरली आहे.